नम्रपणे प्रामाणिक समाजसेवा करीत राहिले की समाज पाठीशी उभा राहतो. समाज पाठीशी उभा राहिला की राजकीय नेतेही पाठीशी उभे राहतात. बाळासाहेब होणमोरे यांनी जनतेशी नाळ कधी तोडली नाही. मिरजेतील जनतेला आपल्या हक्काचा माणूस म्हणून बाळासाहेबांकडे पाहिले जातं. भविष्य काळात चांगले दिवस येणार आहेत. आम्ही सर्वजण एकसंघपणे त्यांच्या पाठीशी आहोत. आता मिरजेत बदल घडवायचा यासाठी याची संधी बाळासाहेबांना द्यायची असा विचार सर्वच नेत्यांनी बाळासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात व्यक्त केलाय. मिरज तालुक्यातील बेडग येथे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होणमोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात सर्व आघाडीतील सर्व पक्षांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आलेत. यावेळी सांगली जिल्हा बँक संचालक विशाल पाटील म्हणालेत, आपल्या सर्वांचे लाडके नेते पूर्व भागातील सर्वच अडचणीवर धावून येणारे आणि आपल्या भागावर प्रेम असणारे त्यांच्याकडून अजून खूप कामे होणार आहेत आणि हे त्यांच्या नशिबात आहे. त्यांच्याकडे काम घेऊन येणारा प्रत्येक माणसाला भेटणारच व त्याचे समाधान करूनच पाठवणार ही त्यांची ख्याती आहे. जिल्हा बँकेचे माझे सहकारी आहेत. या भागातील समस्या सोडवण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात. वेळप्रसंगी आक्रमक भूमिका घेऊन समस्या मांडतात. चेअरमन यांच्याशी भांडून शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेतलेत. जिल्हा नियोजन समिती, जिल्हा दुष्काळ आढावा बैठकीत किंवा पालकमंत्र्यांच्या बैठकीत ते शेतकरी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न ठामपणे मांडतात. इतर वेळी शांत असणारे बाळासाहेब सामान्य जनतेसाठी मोठे आक्रमक होतानाही पाहिले आहेत. अशा या बाळासाहेबांचे भविष्यकाळ चांगला आहे. त्यांच्यामध्ये नेतृत्वाची क्षमता आहे. ते धाडसी निर्णय घेतात. भविष्यकाळात तुमच्या सर्वांच्या मनातील संधी आपण त्यांना देऊ असे विशाल पाटील म्हणालेत. यावेळी शैलजा भाभी पाटील, किशोरदादा जामदार, करण जामदार, संजय मेंढे, शिवाजी दुर्वे, आनंदा देवमाने, निरंजन आवटी, संदीप आवटी, देवजी साळुंके, दिनकर पाटील, वास्कर शिंदे यांच्यासह इतर राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिलेत. तसेच बाळासाहेबांना जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री वहिनी, संचालक पृथ्वीराज पाटील, संचालक मनसूर खतीब, संजय बजाज, अण्णासाहेब कोरे, सुभाष खोत, संचालक राहुल महाडिक, जितेश भैया कदम, संचालक वैभवदादा शिंदे, माजी केंद्रीय मंत्री प्रतीकदादा पाटील, माजी सभापती दिनकर पाटील, अण्णासाहेब कोरे, सुभाष खोत, अभिजित हारगे, संगीताताई हारगे, हरिदास पाटील, तानाजी दळवी, आनंद राजपूत, सचिन जगदाळे, संभाजी पाटील, विष्णू पाटील, जयसिंग चव्हाण यांच्यासह विविध मान्यवरांनी फोनवर शुभेच्छा दिलेत. माननीय बाळासाहेब होणमोरे साहेबांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित असलेले सर्व मिरज तालुक्याचे सर्व प्रमुख मतदारसंघाचे नेते, कार्यकर्ते, या ठिकाणी मिरज तालुक्याच्या विधानसभा मतदारसंघाच्या प्रत्येक गावातून आलेले अगदी निवडक प्रमुख प्रमुख कार्यकर्त्यांच्या सोबत आलेले त्यांचे सगळे ग्रामस्थ, सहकारी, मतदार बंधू, भगिनीनो, सर्वात प्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं मी आपल्या लाडक्या बाळासाहेब होणमोरे साहेबांना खूप खूप लाख लाख शुभेच्छा देतो. त्यांनी शतायुषी व्हावं, अगदी आरोग्यदायी त्यांचं जीवन असावं. त्यांचं सोबत वहिनी पण आहेत. त्या दोघांचं जीवन पुढील वाटचाल चांगली असावी ही ह्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. त्यांच्याकडून अजून खूप लोकांची कामं होणं त्यांच्या नशिबात आहे. जनसामान्यांच्या कामासाठी ते धावून जातात. कुठलाही कार्यकर्ता त्यांना हक्काने बोलवू शकतो. त्यांच्याकडे येताना किंबहुना त्यांच्याकडे रागाने बोलताना सुद्धा त्यांना कुठल्याही पद्धतीची भीती वाटत नाही. एक आपला माणूस, एक गरीब कुटुंबातला सामान्य लहान गावातनं जन्म घेऊन लोकांच्या कामातनं पुढे आलेला एक कार्यकर्ता म्हणून त्यांची जी ओळख आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे प्रत्येक जण येत असताना अगदी आपलेपणाने येते. जिल्हा मध्यवर्ती बँकेत माझ्याबरोबर ते संचालक झाल्यामुळे माझा निम्म्याहून जास्त बोजा ह्या पूर्ण पूर भागातल्या कार्यकर्त्यांचा त्यांनी आपल्या अंगावर घेतला. त्यामुळे मलाही जिल्हा बँकेत काम करत असताना सोपं झालं, कारण जनसामान्यांची लहानसहान कार्यकर्त्यांची कामं ही बाळासाहेब त्यांच्या पद्धतीनं त्या ठिकाणी सोडवत होते, कामाला मार्गी लागवत होते. जिल्हा मध्यवर्ती बँकेत काम करत असताना मी पाहिलेलं आहे की ते सत्ताधारी, म्हणजे जिल्हा बँके सत्ताधारी चेअरमन हे राष्ट्रवादीचे आहेत. बाळासाहेब हे राष्ट्रवादीचे जरी असले तरी मी सत्ताधारी आहे आणि मी सत्ताधाऱ्यांनंतर कसं बोलायचं हे न दबा लागता प्रत्येक बैठकीत शेतकऱ्यांच्या विषयासाठी उभारून पोट तिडकीनं चेअरमनांशी भांडून भरपूर निर्णय ह्या ठिकाणी त्यांनी करून घेतले.
शेतकऱ्यांचा जो जुन्या कर्जांचा ओटीएसचा मुद्दा होता तो आम्ही ज्यावेळी मांडला त्यावेळी मला खूप मोठी साथ ही बाळासाहेब मुनमुरेंनी दिली आणि त्यामुळे आज शेतकऱ्यांच्या जिल्हा बँकेच्या कर्जाचं ओटीएसची योजना भारतात पहिल्यांदा सोसायटीमार्फत दिलेल्या कर्जाची ओटीएसची योजना ही कुणी राबवली असेल तर जिल्हा मध्यवर्ती बँकेने राबवली आणि त्यात प्रामुख्याची भूमिका माझ्या सोबतीनं बाळासाहेब मुनमुरेंनी घेतली आणि त्यामुळे अशा माणसा म्हणून काम करताना मलाही आनंद होतो. काही निर्णय राजकारणाचे जाहीर व्यासपीठावर बोलता येत नाही पण काही धाडस करावा लागतो त्या त्या वेळेला. जिल्हा बँकेची निवडणूक असेल नाही तर आता झालेली लोकसभेची निवडणूक असेल काही निर्णय हे धाडसाने घ्यावे लागतात ते त्या त्या वेळेला. शेवटी आज अल्पसंख्याक समाजाचा माणूस तरी सुद्धा धाडसानं ते निर्णय घेतात हे त्यातनं त्यांची एक क्षमता लीडरशिपची नेतृत्वाची क्षमता दिसून येते आणि त्यामुळे त्यांच्या भावी वाटचालीस त्यांनाही असेच किंवा ह्याच्याहून चांगले नेतृत्वाच्या संध्या मिळत राहो आणि ते मिळवण्यासाठी आम्ही सुद्धा त्यांच्यासाठी प्रयत्नशील असणार या ठिकाणी त्यांना ग्वाही देतो. पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांनी अगदी उत्साहाने माझा इथं स्वागत केलं माझ्या सुद्धा शुभेच्छा दिल्या. आता काय 2-3 दिवस राहिलेले आहेत गुलाल उधळायला. गुलाला 100% आपलाच आहे माझा विश्वास आहे. त्यामुळे ताकदीनं तुम्ही सगळ्यांनी काम. बाळासाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इथं उपस्थित असलेले सुरेश दादा, संजय दादा, अय्याज भाई, संदीप, संभाजीराव आणि सर्व आपल्या वकील मॅडम आणि इथं उपस्थित अस्मिताताई आणि सर्वजण कुणाचं नाव विसरलं सगळं निरंजन आणि निरंजन भास्कर शिंदे आणि सर्वजण आता आपण इथं जेवणाची वाट बघताय. खरं म्हणजे मला काय हा कार्यक्रमाची कल्पना नव्हती. आज कार्यक्रम 3-4 आहेत. पूजा वहिनी एकीकडे गेलेत, मी एकीकडे आले, विशाल दादा एकीकडे गेले. कार्यकर्त्यांना खेड्यापाड्या वाड्या वस्तीत जाऊन गाडी खर्चाला पैसे देऊन त्यांच्या विनंती करून शक्ती प्रदर्शन करायचं काम या ठिकाणी चालू आहे. म्हणून आज या ठिकाणी बाळासाहेब जे आहेत बाळासाहेबांचं या पूर्व भागामध्ये एक चांगल्या पद्धतीचं कार्य आहे. अत्यंत गरीब स्वभावाचं आहे, गुणवंत आहे, विचारवंत आहे आणि पुढच्या काळामध्ये त्यांचं स्वप्न आहे की ह्या मिरज विधानसभेचा एकदा ना एकदा मी आमदार होणारच. स्वप्न आहे. मागच्या वेळी आम्ही बाळासाहेब तुमच्या सोबत नव्हतो, आम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर आमची युती होती आणि आठवले साहेबांचा कार्यकर्ता म्हणून मी त्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून मी कार्य देत होतो. आज मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो. अशोक कांबळे आणि अशोक कांबळेंचा गट आणि अशोक कांबळेचा परिवार असणारा पूर्ण समाज आम्ही तुमच्या पाठीशी राहू आणि निश्चितच तुम्ही आमदार होशीला असं बुद्धचरणी मी या ठिकाणी प्रार्थना करतोय. आणि पत्रकारांना विनंती आहे, पत्रकारांना विनंती आहे, कृपया माझा नेता अत्यंत गरीब स्वभावाचा आहे आणि थोडस जाहिरात देऊन तसं बातम्या छापू नका. त्यांच्या कार्याकडे बघा, कार्याची पद्धत बघा, कामाची क्वालिटी बघा. खेड्यापाड्या वाड्या वस्तीमध्ये जाऊन दलित समाजातला एक कार्यकर्ता या ठिकाणी उभारणार आहे आणि आम्ही सर्वांनी ठरवलंय बापू आणि अय्याजबाई जे ठरवतील मिरज शहरामध्ये ते 100% निश्चित त्या पद्धतीनं मिरज बॅटर तुमच्या मागे राहणार आहे बरं का. आणि तुम्हाला माझी विनंती आहे की या दोघांना तुम्ही सोडू नका, गच्च धरा, त्यांच्या विचाराशी सहमत राहा, इकडे तिकडे जाऊ नका, कुठल्याही साहेबाचं ऐकू नका. ही विनंती आहे. विशाल दादांच्या मागे राहूया आपण सगळे जण.